यह है वायरल तड़का, नवीन वायरल वीडियो इतच बर का। वायरल तड़काला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा। बघत रहा वायरल तड़का। नमस्ते, नमस्कार, नमस्कार मंडळी। सूर्य उगवला की त्या दिवस म्हणतात, सूर्य उगवला की त्या दिवस म्हणतात, अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात, तांदूळ शिजले की त्याला भात म्हणतात। मोहम्मद पैगंबर, अहिल्याबाई होळकर, नरहरी उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सह्याद्रीच्या कलेकपारीतून घोड्यावरती घोडदौड करून मुठभर मावळ्याच्या जोराची जगपुरा महाराष्ट्र काबीज केला ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण ओळखत नाही त्याला हिजड्याची जात म्हणतात। जय भवानी, जय भवानी। अरे शेत मधल्या वाघाला कोणी दुबळे समजू नका, अरे शेत असा वाघाला कोणी दुबळे समजू नका। अरे पाकिस्तान मध्ये चिंध्या चिंध्या करून टाकून भारत देशाला कमजोर समजू नका। भारत माता की, भारत माता की। त्याच्यात आम्ही बोलवलं पण काय, आज आपल्या गावची अकरा आल्या जवळच्या, पण कार्यक्रम आज चालू आहे भाग्यनगर मुक्कामी। बरं, तो कार्यक्रम आपण बघायला जाऊया। कार्यक्रमाची एक पाच चार गाणी ऐकू आपण। बरं, जर आपल्याला गाणी योग्य वाटली, कार्यक्रम पसंत पडला, तर लागली कौतुक करून टाकतो। बरोबर आहे, पण आपण दोघांनी जाऊन चालायचे कार्यक्रम नाही चालणार। आपली सगळी जुनी पंचबॉडी, नवीन पंचबॉडी, त्याशिवाय आपल्या तरुण मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सोबत घेतले पाहिजे असं ना। गोरख पाचेगावकरला बोलावून घेतलं पाहिजे, विजय यांना बोलावून घेतलं पाहिजे, जुने यात्रा कमिटीचे अध्यक्ष बोलावून घेतो। ओ विजय नमस्कार। सालाबाद प्रमाण आपल्या गावची यात्रा जवळ आलेली, यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे, यासाठी गावचे पाच पंत जमा करायचे हा विचार करून आम्ही बोलवून घेतलेलं आहे। बाबा तुमची गावची यात्रा तुम्ही खरं मला काही यावं जमायचं नाही। अरे बाबा नको। अरे जुन्या पंचवडचा अध्यक्ष तू आहे। अरे यंदा माझा राजीनामा घ्या का, पण तुम्ही त्या भानगडीत मला पाळू नका। मी काय तमाशा तमाशा ठरवा येणार नाही तुमच्या यात्रा कमिटीत। नको, माझ्या घरात भांडणाचा आगरूम लावलंय, आजाराचं गाव तिकडं मला काय समजणार तुम्ही आपलं भागात। अरे काय आहे मग तुम्ही? अरे मूळ मेरकल जर का सहमत असं ढगमगाय लागलं तर बाकीच्या फांद्याने जायचं कुठे रे? मरणार एकटाच मुरतो हा, आणि मेल्यावर त्याला काय कळत नाही तसं मी मिळूया। माझं काय तुम्ही मागणी पडतो, तुमच्या पाया पडतो, तुमचं गाव जाणं तुम्ही जाणं, मला काय घेऊन हे आता अजिबात चालणार नाही। काय घडायचंय मला असं म्हणायचंय बाबा, आजपर्यंत सर्व कारभार तू पाहिला आणि आज महत्वाच्या वेळेला यात्रेच्या वेळेला तू अंग काढून घेतोय, काय कारण तर काय, काय झालंय तर काय? वाजूटा राहिला असतो बरं झालं असत। म्हणजे अरे आई बापण लगीन केलं, होय बायको घरात आली, बर बायको गरोदर राहिली, राहिली बर, बाळातीन झाली, मग पोरगा झाला, पेड वाटलं बर, पोरा लहानाचं मोठ केलं बर, आणि त्या बहिणीच्या मला दोन काट्या मारलेले। काय झालं? आजपर्यंत तो मुलगा कधी तोंड वर करून पाहत नव्हता, कधी तोंडातून शब्द काढत नव्हता, आणि आज तुला दोन काट्या मारल्या। झोपत उभा असतो तर चाललं असत बर, मालका झोपलो दोन काट्या मारल्या, असा उतारा झोपलो तर कुठं मारल्या असत्या? अरे अवघड झालं असतं, पण मला असं म्हणायचंय बाबा की आजपर्यंत न बोलणारा मुलगा त्याला आज तुला दोन काट्या मारल्या, याला काहीतरी कारण असेल ना? मला म्हणलं घराच्या बाहेर घरात थांबू नकोस। अरे पण कारण काय, काय कारण सांगतोय? काय झालं? मी बाई ठेवली म्हणून। त्यानं फक्त दोन काट्या मारल्या, माझ्यासारखा जिंदा असता तर पालता घालून तुडून तुडून चिक्कल तयार केला असता तुझा। तुम्ही बी त्या पोराच्या मेधावा तर तुमचा काय झालं? अरे त्या पोरानं मला मारलं, पाय कशाला ठेवली बाई? म्हणजे
अरे माझी बायको आजारी असती बस तोंड मांड होत नाही साहेब होत नाही हा जाग्या बायको माझी बस मी महिन्याच्या बोला पोलीवर तिला पगाराने बाहेर ठेवली या साहेब करायसाठी म्हणजे कामधंद्यासाठी बोल की मग कामधंद्यासाठी संपली की मला वाटलं की सगळं बंद व्हायचं नाही सगळं परते जाऊ दे मला म्हणायचं काय आता मुलगा मोठा झाला असेल ना मोठं पोरग आहे 30-35 वर्ष पोरग झाले बस मला म्हणतोय तुम्ही बाई पगार कशाला ठेवली हा माझं लगीन करून टाका म्हणजे लगीन केल्यावर तुम्हाला बाई ठेवता येत नाही सुन तुमच्या घरातली बरोबर आहे काय बरोबर आहे काय झालं अरे का 3 शेतकरी जन्माला आले अरे शेतकरी कुळामध्ये जन्माला आला असं तुला वाईट वाटतं का नको का रे शेतकऱ्याच्या जन्माला यायला नाही पाहिजे होत रे मी का कशासाठी अरे शेतकरी म्हणून माझ्या पोरला ए ऐका की राव ऐका फॉरेनर ऐका माझं तुम्ही गाणी म्हणायसाठी काय करता गाणी आपल्या मोबाईल मध्ये आहे की बाळा आम्ही जी काय आई घालतो ती मोबाईल मध्ये आहे का तुम्ही तरुण आहात तुमच्या डोळ्या पुढे काय पाहिजे हे आम्हाला माहित आहे पण आम्ही खास आहे म्हणून ऐकायची आम्ही खास आहे म्हणून नाही बोलत दहा शब्द बोललो की रक्ताचं एक थेंब आटतोय आम्हालाही माहित आहे पण भानगड अशी आहे कपडे बदल स्टोवर हे बोलावं लागतं बटन दाबलं की चित्र येत नाही आणि कथेशी मोगळ्या नाचाय नावाची विनंती माझ आहे का विनंती आज तुम्ही आमच्यातलंच आहे आम्ही तुमच्यातलंच आहे आम्हाला मी सगळी नाती होती आहे बाळानं कशाला करताय बांधणी पोटासाठी करतोय 2 वर्ष बंद पडलं होतं आता यंदा चालू झालंय तुम्ही 2 वर्ष काय केलं शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला पण तुला वाईट वाटायचं काय कारण आहे 12 एकर जमीन आहे पोरग काबाड कष्ट करताय त्याला व्यसन कुठलं नाही बस पण पोरगी ज्याला कोण तयार नाही रे का रे का तर शेतकऱ्याच्या पोराला पोरगी आजकालच्या मिळत नाही त्या आणि पोरीच्या बापाला देखील विनंती आहे तुमच्या पोरी कुठल्या सर्व्हिस दाराला देण्यापेक्षा एखादा शेतकरी तरुण जर असेल तर त्याला पोरगी तुम्ही खुशाल द्या एक ना एक दिवस तुमची पोरगी राणी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जगाचा पोशिंदा जगाचा अन्नदाता शेतकरी त्याला जर पोरीला पोरा जर पोरगी दिली नाही तर तुम्ही कधीतरी सुखी होणार नाही कारण तुमची पोरगीची पोरग सारखं उसात नेणार नाही कशाला आता सगळं फवरायचं काम आहे हा औषध नाही टोकवायसाठी काय भाकट नाही बरोबर आहे फक्त शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्या ही माझी विनंती आहे अरे बाबा नोकरदाराला म्हणून मुलगी दिली जाते पगार किती घेतो तर 50,000 रुपये महिन्याचा पगार 50,000 रुपये आणि 500 रुपये घरापर्यंत येत नाही चालते मित्र आता माझं काही होईल की होईल पण आपण असं करू काय माझ्या पोराला पोरगी बघायसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू असं ना आता मग सध्या कुठे चालायचं आहे ते कला ठेव आपल्या गावची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते 4 गावचे पै पाहुणे आपल्या गावाला येत असतात जर एखाद्या पै पाहुण्यामध्ये जर मुलगी आढळत आली तर ताबडतोब त्या मुलीचं लग्न तुझ्या मला बरोबर ठरवू पण आता राहिले कोण आपले आपल्याला माहितीचा मुरुपी माणूस राहिला गोरख पाचेगावकर लवकर या पुढून म्हणजे लवकर जायला बरं आता का गोरख पाचेगावकर